गेरवाई पायगा येथे पहिली ग्रामसभा घेण्यात आली आहे. यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळालाय. गेवराई पायंगा येथे पहिली महिला ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेमध्ये महिला सशक्तीकरण, उद्योजकीकरण आणि तसेच 15वा वित्त आयोगामध्ये महिलांसाठी येणाऱ्या विशिष्ट योजना तसेच संपूर्ण महिलांच्या मागणीस्तव गावात दारूबंदी, खुटकाबंदी, सिगरेट, बिड्या, खुटका, तंबाखू आणि इतर नशामुक्त पदार्थ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व विक्रेता हे विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर 50,000 रुपये दंड ठेवण्यात आला आहे. तसंच आदर्श गाव योजनेकडे वाटचाल करण्याची म्हणून गावात होणाऱ्या विविध विकास कामांमध्ये जो अडथळा निर्माण करेल त्याला कुठलाही शासकीय लाभ मिळणार नाही असाही निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. यावेळी सरपंच मंगेश साबळे, ग्रामसेवक राठोड, उपसरपंच कजरू जनार्दन साबळे, बाबूराव वाडेकर, कविताताई वाघ, पोलीस पाटील पंढरीनाथ जयतमाल, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान पाटील साबळे, सर्व सामान्य ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील महिला उपस्थित होत्या. नंदकुमार हापर, AI News, फुलंब्री.